नमस्कार कुकिंग स्पेशल एक्शामध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईज तर आज आपण छोले कसे बनवायचे ते बघतोय गाईज हे छोले बनवायला अतिशय साधे आणि सोपे आहेत आणि एकदा जर तुम्ही या पद्धतीने छोले बनवलेत तर नेहमी या पद्धतीनेच बनवले इतकी चटपटीत आणि टेस्टी होतात चला तर वेळ न घाला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करे पण ते आधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका गाय छोले बनवण्यासाठी हे जे छोले आहेत त्यांना मी आठ तासासाठी भिजवून घेतलेलं आहे जर तुम्हाला हवं असेल तर रात्रभर सुद्धा भिजवून घेऊ शकता आता यातलं पाणी काढून टाकायचं आहे परत एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे छोल्यांना परत त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आता कुकरमध्ये छोले टाकूयात आणि दोन ग्लास यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आता एक चमचा मीठ टाकायचं आहे गाईच मीठ टाकल्याने छोल्यांची जी टेस्ट आहे ना भन्नाट लागते त्यामुळे आपण यामध्ये मिठाचा वापर केलेला आहे आता मिक्स करून घेऊयात झाकण लावून घ्यायचं आहे सगळ्यात आधी फुल फ्लेमवरती कुकरची एक शिट्टी काढून घ्यायची आहे आपल्याला आणि गॅसची फ्लेम मिडियम करून नंतर आपण सहा शिट्ट्या कुकरच्या काढून घेणार आहोत टोटल आपल्याला इथे सात शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर आता झाकण उघडून घेऊयात आपण इथे साधारण मी टोटल सात शिट्ट्या काढून घेतल्या आहेत गाईस तुम्हाला मी याला हाताने दाबून दाखवते की छोले जे आहेत ते आपले अजिबात कच्चे नाही राहिलेले एकदम असे मौसूज शिजवून होतात यामध्ये तुम्हाला खाण्याचा सोडा वापरायची अजिबात गरज नाही आहे जर तुम्ही या पद्धतीने यांना शिजवलं तर आता याला थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देवेत आणि इथे मी गाईस साधारण दोन मोठ्या साईजचे टोमॅटो कट करून घेतले दोन मोठ्या साईजचे कांदे काही लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला हे जे आहे गाईज वेगवेगळं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आता गॅसवरती मी कढई ठेवली कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकायचं आहे अर्धा चमचा जिरे एक चमचा यामध्ये आता बडीशेप टाकूयात थोडंसं यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे आणि इथे साधारण चार मिरे चार लवंग आणि छोटासा दालजीचा तुकडा मी घेतलेला आहे ते टाकून घेऊयात गॅस गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लोच ठेवायची मसाले आपले अजिबात कामा नये इथे कांदा आलं आणि लसणाची पेस्ट मी घेतली गाईज यांना आपल्याला मिक्सरमध्ये वाटताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आता गॅसची फ्लेम आपल्याला पूर्णपणे स्लोच ठेवायची आहे कांद्याची जी पेस्ट आहे आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचे साधारण दहा मिनटं स्लो फ्लेमवरती मला याला परतवण्यासाठी लागलेले आहेत बघू शकता व्यवस्थित असं याला कलर आलेला आहे आता यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकूयात साधारण दोन मोठ्या साईजचे टोमॅटो मी इथे घेतले होते टोमॅटोसुद्धा मिक्सरमध्ये वाटताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही कारण की टोमॅटोमध्ये ऑलरेडी पाणी असतं तर आता परत याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यालासुद्धा आपल्याला स्लो फ्लेमवरती शिजवायचं आहे गाईस टोमॅटोला इथे शिजवण्यासाठी मला पंधरा मिनिट लागलेले आहेत यामध्ये आपल्याला अजिबात कच्चेपणा ठेवायचा नाही वेळेचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं गॅसच्या फ्लेमनुसार आता यामध्ये आपल्याला चवीनुसार तिखट टाकून घ्यायचं आहे थोडीशी किंवा वन फोर टेबल स्पून हळद टाकून घ्यावीत इथे मी काळा मसाला घेतलेला आहे गाईस काळा मसाला हा घरचासुद्धा तुम्ही वापरू शकता साधारण दीड चमचे काळा मसाला मी यामध्ये टाकून घेतला आहे इथे एक चमचा आपल्याला धणेपूर टाकायची आहे एक चमचा जिरे आणि बडीशेपची पावडर आहे तीसुद्धा टाकून घेऊयात आपण जिरे बडीशेप मी भाजून घेतले होते आणि इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली साधारण दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करायचा आहे चवीनुसार यामध्ये मीठे टाकून घेऊयात आणि आता यामध्ये गाईज आपल्याला टाकून घ्यायचं आहे छोले मसाला इथे साधारण एक किंवा दोन चमचे आपल्याला छोले मसाल्यांचा वापर करायचा आहे ते दोन चमचे मी घेतलेला आहे आता हे जे सर्व मसाले गाईज टोमॅटोची जी पेस्ट आहे त्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम पूर्णपणे आपल्याला स्लोच ठेवायची आहे मिक्स करता करता गाई साधारण एक मिनटं मी याला परतवून सुद्धा घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला काय आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे इथे पाणी जे आहे गाईस ते आपल्याला कडकडीत किंवा गरम पाण्याचा वापर करायचा आहे अगदी थोडंसं टाकायचं पाणी आणि याला छान असं मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यानंतर साधारण एखादं मिनिटभर आपल्याला याला असंच परतवून घ्यायचं आहे बघू शकता इथे व्यवस्थित हे परतवलं गेलेलं आहे आता जे छोले होते आपले उकडलेले ते सुद्धा यामध्ये टाकायचे आहे त्यांनी याला सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचे या इथे जो रस्सा आहे किंवा ज्यामध्ये पाण्याचा वापर जो आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते कमी जास्त करू शकता फक्त छोल्यांना व्यवस्थित अशी तर्री येण्यासाठी गरम पाण्याचाच आपल्याला इथे वापर करायचा आहे पाणी इथे मी उकळवून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम स्लो करायची झाकण ठेवायचं आणि स्लो फ्लेम वरती आपल्याला याची छान अशी उकळी काढून घ्यायची आहे मस्त याला उकळी आली याच्यावरची तर्री बघू शकता तुम्ही भन्नाट अशी याला तर्री आलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला जाणवत असेल की रस्सा एकीकडे आणि छोले एकीकडे होत आहेत तर त्यासाठी मॅशर घ्यायचं आणि मॅशरने याला आपल्याला थोडंसं किंवा हलकस मॅश करायचं आहे खूप जास्त अजिबात आपण याला मॅश करणार नाही आता मस्त हिरवी हिरवीगार यावरती कोथिंबीर टाकून छान असे याला मिक्स करून घेव्यात गाईज मस्त दाटसर रस्सेदार असे चटपट्टीत आपले छोले बनवून तयार झालेले आहेत दिसायला जितके भन्नाट दिसायत ना काही टेस्टसुद्धा अगदी अप्रतिम लागते सो या पद्धतीने हे छोले तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका चला तर भेटत अशा आज नवीन आणि हटके रेसिपी शोध माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू you